गणपती बाप्पा गणपती बाप्पाचा जय जयकार करत सुधाकर भाऊंनी नारळ फोडला आणि पंढरपूर यात्रेला निघालेल्या 40 अधिक बस राष्ट्रवादी भवन येथून प्रवासासाठी सज्ज झाले. मोफत देवदर्शन म्हटलं की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे सुधाकर घारे. सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने गेले 21 ही निस्वार्थ सेवा ते करत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी 1200 भाविकांना तिरुपती बालाजी यात्रा त्यांनी मोफत घडवली. गेली 21 या यात्रेचे नियोजन सुधाकर घारे यांच्या मार्गदर्शनाने केले जाते व या यात्रेसाठी लागणारा कोट्यावधीचा खर्च सुधाकर घारे स्वतः करत असतात आणि म्हणूनच त्यांची ओळख द बिग शो मॅन अशी आहे. मागच्याच महिन्यात आषाढी एकादशी होती पण सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वारकरी संप्रदायातील कित्येक भाविकांनी प्रति आळंदी प्रति पंढरपूर येथे धाव घेतली व आपल्या विठुरायाचे दर्शन घेतले. महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या वारकरी संप्रदायाची हीच बाजू लक्षात घेत सुधाकर घारे यांनी कर्जत खालापूर येथील हजारो भाविकांचे मोफत पंढरपूर यात्रेचे आयोजन केले आणि त्यामुळेच सुधाकर घारे यांनी लेट पण थेट पांडुरंगाची भेट असा कार्यक्रम वारकरी संप्रदायासाठी आखला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कर्जत खालापूरमधून पंढरपूरसाठी जाण्यासाठी आमच्या कर्जतमधील जनता असेल, वारकरी संप्रदाय असेल, खालापूरमधील वारकरी संप्रदाय असेल, या सहलीच्या निमित्ताने आपण त्याला पंढरपूरचं दर्शन घडवण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. मागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल, मागच्या महिन्यामध्ये आपण तिरुपतीसाठी सर्व युवक असतील तालुक्यातले, खालापूर तालुक्यातले ज्या मंडळीला आपण तिरुपतीचं दर्शन घडवलं त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाने सुद्धा इच्छा व्यक्त केली होती. आम्हालासुद्धा विठोबाचं दर्शन, आपण विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पाठवावे त्यासाठी भाई आपण असाल, मधुकर घरे असतील, त्यांच्या संकल्पनेमधून ही सहल आपण आयोजित केलेली आहे. परंतु ह्या सहलीसाठी कर्जत आणि खालापूरमधून कमीत कमी 2000 अधिक वारकरी संप्रदाय आपण आपल्या माध्यमातून आज दर्शनासाठी जात आहे. मी सर्व मंडळीला, वारकरी संप्रदायाच्या मंडळीला प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि त्याला चांगल्या पद्धतीचं दर्शन घडेल, त्याला चांगल्या पद्धतीचं जाण्याची येण्याची राहण्याची सगळी चांगल्या पद्धतीची व्यवस्था आपल्या माध्यमातून करण्यासाठी आमचे सर्व सुधाकर घारे फाउंडेशनचे सर्व सदस्य असतील, आमचे ज्येष्ठ पदाधिकारी असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांची सर्व सेवा करण्याचं काम आमची सदस्य मंडळी करणार आहे. आज आम्ही आपल्या कर्जत खालापूरमधून 2000 भाविक आपल्या पंढरपूरच्या दर्शनाला जात आहोत. आमचं एकच उद्दिष्ट आहे, या कर्जत खालापूरमध्ये जे काही भाविक आहेत त्यांना पंढरपुराचं पांडुरंगाचं दर्शन घ्यायची इच्छा होती आणि एक ही संकल्पना आपल्या काही कार्यकर्त्यांनी, आमचे भरतभाई भगत असतील, यांनी संकल्पना मांडली आणि आमचे नेते सुधाकर घारे यांनी यांच्या माध्यमातून, त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आज या कर्जत खालापूरमधून 2000 भाविक आज पंढरपूरला जात आहेत. नमस्कार. आज कर्जत तालुक्यातून कर्जत खालापूर मतदारसंघातून आपल्या मराठी वर्षातला अतिशय पवित्र असा महिना श्रावण महिना, या श्रावण महिन्याचं औचित्य साधून कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष वास्तव्याला असणारे वारकरी संप्रदायाचे लोक यांना पांडुरंगाचं दर्शन घडवण्यासाठी आपण आज या ठिकाणावर निघतो आहे. या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त असे वारकरी या ठिकाणी सामील झालेले आहेत. कर्जत खालापूर मतदारसंघातून साधारण 2000 वारकरी हे आता पंढरपूरकडे रवाना करत आहेत. या सगळ्यांना आपल्या सर्वांचे समाजसेवक, सर्वांचे लोकनेते सुधाकर भाऊ यांच्या माध्यमातून त्यांना दर्शनाचा योग या ठिकाणी घडतो आहे. पंढरपुरामध्ये त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे, प्रवासाची उत्तम व्यवस्था केलेली आहे. याही पलीकडे जाऊन उद्या पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन त्यांना गाभाऱ्यामध्ये जाऊन घेता येणार आहे. अशा पद्धतीचा हा एक उपक्रम, सामाजिक उपक्रम, सांप्रदायिक उपक्रम सुधाकर भाऊंच्या माध्यमातून राबवला जातो आहे. मी तमाम वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सुधाकर भाऊंना धन्यवाद देईन, त्यांचे मनापासून आभार व्यक्त करेन आणि आपल्या हातून असंच उदंड सेवा लोकांची घडत राहू अशी परमेश्वरच्याने प्रार्थना करून मी सुधा भाऊंना शुभेच्छा. घारे फाउंडेशन आयोजित पंढरपूर यात्रा निघालेली आहे.
करण्यात आलेली आहे. 2000 भाविक पंढरपूर यात्रेचं नाव घेणार आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि सगळे भाविक उत्साहाने निघालेले आहेत. तरी मी त्यांच्या धन्यवाद पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. माननीय सुधाभाऊ गारे फाउंडेशनच्या माध्यमातून 2000 भाविकांना कर्जत ते पंढरपूर दर्शनासाठी घेऊन निघालेले आहेत आणि 2000 लोक 41 बस यांच्या माध्यमातून जे गोरगरीब लोक पंढरपूरला वारीसाठी जाऊ शकले नाही त्या भाविकांना दर्शन घडवण्यासाठी सुधाभाऊंच्या माध्यमातून एक चांगलं उपक्रम राबवलेला आहे. तर सुधाभाऊंना धन्यवाद.